नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती विशेष असं गणपतीला आवडणारं मक्याचं उपपीट करणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत असं हे मक्याचं उप्पीट तयार होतं यासाठी मी अगदी कोळी अशी मक्याची कणसं घेतलेली आहेत ही कणसं ह्याच्यावरची जी सालं आहेत ती सगळी मी कवर ह्याचं काढून घेते आहे ह्याच्यावरती वरती केस पण खूप असतात ते सगळे अगदी काढायचे आहेत या प्रकारे जर मी मक्याचं कोळं असं कणीस आणलं तर मक्याचं उपपीठ अगदी मऊ लुसलुशीत असं होतं या प्रकारे मी इथे मक्याचं वरचं कवर पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती काही थोडीफार केस असतील तेसुद्धा सगळे मी इथे काढलेले आता मी इथं नखाने दाबून बघितलं तर तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये दूध निघतं म्हणजे ही अगदी कोळी अशी कणसं आहेत या प्रकारे मी इथे सगळ्या कणसांचे वरचे कव्हर इथे काढून घेतलेले आहेत पूर्णपणे आता आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत आता कारण हे दा दाणे याच्यामधले खूपच अगदी मौसूत आहेत आणि अगदी दुधाचे आहेत त्यामुळे हे खिसणीने खिसून घ्यायचे म्हणजे मौसूत ह्याचा जो किस असतो तो पडतो या प्रकारे तुम्ही किचणीवरती किसून घ्या किंवा तुमच्याकडे जर समजा मक्याचे दाणे असतील म्हणजे कणसाचे दाणे तुम्ही विकत घेतले असतील तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता मग त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा तुम्हाला हपका द्यावा लागेल म्हणजे ते थोडेफार मौसूत असे होतात हे उपपीठ अगदी मौसूत आपल्या उपपीटाप्रमाणे होतं पण ह्याची टेस्ट खूप भन्नाट अशी लागते आणि गणपती बप्पाला हे अतिशय आवडतं त्यामुळे मी मुद्दाम ही रेसिपी दाखवलेली आहे गणपती स्पेशल मक्याचं उपीट आपण इथे करतो आहे आता हे सगळे मक्याची कणसं मी इथे खिचणीवरती खिसून घेते आहे मी तुम्हाला आठवण करून देते की तुम्हाला जर माझे हे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा कमेंट करून तुमचा अभिप्राय सांगा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही इथे पाहू शकता मी सगळी मक्याची कणसं इथे खिसून घेतलेली आहेत खिचणीवरती आणि याचा भरपूर असा मौसूद किस पण इथे पडलेला आहे परातीमध्ये मी काढून काढलेला काड़ आहे तो आता एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि इथे गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला हो आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मोहरी घातली आहे जिरे घातलेले आहेत आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत कढीपत्त्याची एक सात ते आठ पानं घातलेली आहेत आणि हिंग घातलेला आहे अर्धा चमचा इथे मी त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आहेत हिर मिरची आपली चांगली इथे मी तळून घेतलेली आहे म्हणजे त्याचा वास स्वाद खूप छान लागतो त्यानंतर ही फोडणी व्यवस्थित आपली तयार झालेली आहे आणि या फोडणीमध्ये आपण जो मक्याचा केस काढून घेतलेला आहे कणसाचा तो सगळा घालायचा याच्यामध्ये हा थोडासा लिक्विड फॉर्ममध्ये असतो म्हणजे जर अगदी कोळी कणसं असेल तर अगदी पातळ असा याचा खीस निघतो जर तुमची कणसं जर थोडी वाळल्यासारखी झालेली असतील तर त्याचं कोरडे कोरडा असा तो कीस निघतो पण आपल्याला इथं मौसूत उपपीटच तयार करायचं आहे आपण जसं रव्याचं उप्पीट तयार करतो मौसूत तसं हे आपल्याला कणसाचं उप्पीट तयार करायचं आहे जे गणपतीला खूप आवडतं चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कणीस कणसाचा हा कीस जो आहे ना तो लवकर शिजतो आपला आता पुन्हा मीठ व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटं व्यवस्थित वाफ काढायची आहे आणि चांगलं शिजू द्यायचं चा आहे पंधरा मिनटं वाफ काढलेली आहे झाकण आता इथे मी काढून घेतलेलं आहे झाकण घातल्यानंतरसुद्धा आपण अदनं ते हलवून बघायचं आहे नाहीतर खाली तुमचं हे उपीट लागू शकतं आता पंधरा मिनटं मी है। अंतर है है। हे छान शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर घातली आहे अर्धा चमचा याच्यामध्ये धणा पावडर घातलेली आहे आणि एक चमचा इथे मी साधं लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहेत आपण फोडणीमध्ये इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या होत्या त्यामुळे इथे मी एक चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्यानुसार इथे तिखट घालायचं आहे आणि गणपती ते गणपतीच्या नैवेद्यासाठी हे मक्याचं उपपीठ करतो आहे त्याच्यामुळे इथे कांदा लसणाचा वापर अजिबात केलेला नाही आहे सगळ्या शेवटला मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे दोन मोठे चमचे आणि पुन्हा हे मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आणि झाकण न ठेवता एक पाच मिनटं पुन्हा हे नुसतं परतवून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवरती आपण या अगोदर पंधरा मिनटं झाकण ठेवून वाफ काढलेली आहे त्याच्यामुळे त्याच वेळेला हा कॉर्नचा सा कीस चांगला असा शिजतो त्यामुळे आता मी हे जे जिन्नस आपण याच्यामध्ये घातलेले असतात त्यासाठी म्हणून पाच ते सात मिनटं छान असं हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावरती घालायची आहे आपलं मऊ लुसलुसित असं कॉर्नचं इथे उपीट तयार झालेलं आहे अगदी मऊ असं छान होतं आणि चवीला अप्रतिम लागतं आणि मुख्य म्हणजे गणपती बाप्पाच्या आवडीचा असा नैवेद्य आहे या गणेश चतुर्दशीला नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद